नमस्कार, ॲक्टिव मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. माऊली माऊलीचा जयघोष करत नेवासे येथे दीपोत्सव साजरा. आळंदी येथून आणलेल्या पायी ज्योतीद्वारे दीपोत्सवाचा शुभारंभ. भाईस महावैष्णव संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 727 संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर सोमवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 आळंदी येथून आणलेल्या पायी ज्योतीद्वारे दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या दीपोत्सवाने माऊलींच्या मंदिराचे प्रवेश दिव्यांनी उजळून निघाले होते. यावेळी उपस्थित माऊली भक्तांनी एक दीप लावून संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलीच्या स्मृतीस अभिवादन केले. या दीपोत्सवाच्या निमित्ताने आळंदी येथून युवकांनी पायी चालत आणलेल्या माऊली ज्योतीची ज्योतीच्या फटाक्यांची आतपबाजी करत नेवासकरांनी स्वागत केले. सदरच्या ज्योतीने पैस खांबावर ठेवलेले दीप प्रज्वलित करण्यात येऊन मंदिरातील दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. माऊली भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या दीपोत्सवाचा प्रसंगी माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे पूजन यावेळी करण्यात आले. ओम आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रकृतीमध्ये दीप लावण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या बाहेर असलेल्या प्रवेशद्वारावर उपस्थित संत महंतांसह भाविकांच्या हस्ते 727 दीप प्रज्वलित करून माऊलींच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या दीपोत्सव कार्यक्रम प्रसंगी आळंदी येथील गायनाचार्य ह.भ.प. बाळासाहेब वाईकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम झाला. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान व समर्पण फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घोले यांनी प्रास्ताविक केले तर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी आलेल्या भाविकांचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर दीप प्रज्वलित करण्यासाठी करजगाव येथील संत किसनगिरी स्वच्छता महामंडळातील सेवेकऱ्यांनी सेवा दिली. उपस्थित महिला भाविकांनी देखील या दीपोत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी नेवासा तालुक्यातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माऊलींच्या आरतीने दीपोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा, ॲक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर.